या ठिकाणी एएस ट्रेडर्स आणि अध्यक्ष महोदय, या एएस ट्रेडर्सने 398 गुंतवणूकदारांची फसवणूक जवळजवळ 40,46,00,000 केल्याचं निष्पन्न झालंय. मग यातला मूळ आरोपी हा पळून गेला आहे का नाही, तो अब्सकॉन्डिंग आहे की नाही, या विषयामध्ये दोन प्रश्नांची उत्तर आहे की पीएमएलए कारवाई करणार का आणि मुख्य आरोपी पळून गेला आहे का, त्याच्यावर काय कारवाई करणार? मान्य अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य आशिष शेलारजींनी जो मुद्दा उपस्थित केला, हे खरं आहे की याची व्याप्ती खूप मोठी आहे. वेगवेगळ्या राज्यांशी समन्वय करून या संदर्भातली जी काही तपास आहे तो तपास आपला चाललेला आहे आणि आपण जी सूचना केली आहे त्या सूचनेनुसार निश्चितपणे या संदर्भात जर आवश्यकता असेल आणि पैसा जर त्या ठिकाणी विदेशात गेला असेल, अजून तशा प्रकारची वस्तुस्थिती लक्षात आलेली नाही, तपास चाललेला आहे, पण अशा प्रकारची वस्तुस्थिती लक्षात आली तर पीएमएलए कायद्याच्या अंतर्गत ईडीची मदत देखील या संदर्भात घेण्यात येईल. यामध्ये 35 आरोपी निष्पन्न झाले होते, त्यापैकी 13 आरोपींना आपण अटक केली आहे. काही आरोपी या ठिकाणी निश्चितपणे पळून गेलेले आहेत आणि काही आरोपी विदेशातही पळालेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आता यातला कोण मुख्य आणि कोण उपमुख्य असं नाही म्हणता येणार, पण हे सगळे आरोपी आहेत आणि यांचा सहभाग त्याच्यामध्ये आहे. अजून वेगवेगळ्या राज्यांशी चर्चा करून याच्यावर कारवाई चाललेली आहे. आपल्याला चार्जशीट दाखल करण्याकरता एक लिमिट असते, त्या लिमिटमध्ये आपल्याला करावी लागते, म्हणून आपण ती पहिली चार्जशीट ही दाखल केलेली आहे. याचा तपास जसा जसा पुढे जाईल तसं तसं याच्यामध्ये अजून लोक निष्पन्न होतील, बाबी निष्पन्न होतील, त्याचा समावेश पुढच्या चार्जशीटला निश्चितपणे केला जाईल. माझा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महाराज, त्यांनी उत्तर दिलं ते खरं की छापील उत्तरात सांगितलं की खरे नाही, दोन पैकी सांगा. मान्य अध्यक्ष महोदय, तेही खरं आहे आणि हेही खरं आहे, सगळं खरंच खरं आहे. याचं कारण हे खरे नाहीचा अर्थ प्रश्न काय विचारलेला आहे की तपासाकरता विलंब लावून दुर्लक्षित करून संशयित आरोपींना विदेशात पळून जाण्यास मदत केली का, अशी मदत केलेली नाही. पण अशी मदत नाही केलेली ना, प्रश्न मदत केली का असा आहे, तर अशी कुठली मदत ही त्या ठिकाणी केलेली नाही. तथापि हेही खरं आहे की आरोपी विदेशात पळून गेलेला आहे, त्याच्यामुळे तेही खरं आहे आणि हेही खरं आहे, उत्तर काही चुकीचं नाही. पण तुमची भावना अतिशय योग्य आहे की या घटना वाढता आहेत आणि मगाशी देखील आपण चर्चा केली आणि निश्चितपणे म्हणजे हा केवळ महाराष्ट्रापुरतं नाही, या देशातल्या सगळ्या राज्यांसमोर हा प्रश्न आहे. पण विविध राज्यांमध्ये आता काय करतायत हे, जसं आता ऍप आहे, आता आपल्याला माहिती आहे ही महादेव ऍप ही तर तिकडनं संचालित होत होती, कुठनं, दुबईवरनं, आणि दुबईवरनं तो जो संचालित करणारा आहे त्याने काय काय त्या ठिकाणी दावे केले, आता त्यात आपल्याला जाण्याचे कारण नाही आहे. पण हा हा नाही ते ठीक आहे, नाही नाही पडू शकतो, काय अडचण नाही आहे. नाही अशा प्रकारे कारवाई झाल्यानंतर फटका पडेलच, पण सांगण्याचा मतितार्थ एवढाच आहे की हे असे विदेशातनं ऍप चालवतात किंवा मोठ्या प्रमाणात याचं ज्युरिस्डिक्शन जे आहे हे आता एका राज्यापुरतं मर्यादित नाहीये, हे नव्याने उपस्थित झालेले प्रश्न आहेत. केंद्र सरकार देखील याच्यावर आता त्यांच्या आयटी ऍक्टमध्ये काही बदल करते आहे. आपणही आता आपल्याकडे एक अतिशय डायनॅमिक प्लॅटफॉर्म या संदर्भात तयार करतो, नुकतंच त्याचं टेंडर आपण काढलेलं आहे आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे. जगातल्या जवळजवळ 20 मोठ्या कंपन्या या आपल्या प्लॅटफॉर्म करता त्यांनी बिडिंग करता ते आलेले आहेत आणि हा प्लॅटफॉर्म सगळ्या प्रकारच्या म्हणजे बँका असतील, फायनान्शियल सर्व्हिसेसच्या संस्था असतील किंवा अगदी सोशल मीडियाच्या जे काही आज ऍप्स आहेत, कारण सोशल मीडिया ऍपही आता मार्केट प्लेस सारखं काम त्या ठिकाणी करतायत, या सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणून आपण क्विक रिस्पॉन्स सिस्टीम ही त्या ऍपच्या माध्यमातून तयार करतो आहोत. याचं एक प्रेझेंटेशन हे आपण ज्यावेळेस माननीय देशाचे गृहमंत्री यांनी देशातल्या सगळ्या राज्यांच्या डीजींची आणि मुख्य गृहमंत्र्यांची बैठक घेतली होती तिथे देखील आपण ते केलं होतं आणि त्यांनीही ते अप्रिशिएट केलेलं आहे. इतर राज्यांनी त्यांनी सांगितलंय की हे मॉडेल तुम्हाला तयार करता येईल, त्यामुळे क्विक रिस्पॉन्सचं मॉडेल हे देखील आता आपण डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करून त्या ठिकाणी तयार करतोय. हे सगळीकडे पैसे गोळा करण्याची ही नवी व्यवस्था झालेली आहे. माझी सरकारला प्रश्न आणि विनंती आहे की
प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याची ही पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी ठेवावी. इंटेलिजन्स प्रत्येक तालुक्यातनं कुठं कोण पैसे गोळा करते काय आहे हे आणि चालू असतानाच ह्याच्यात अटकाव झाला पाहिजे. मगाशी पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात मी सांगितलं होतं ते पुन्हा थोडं विस्तृत सांगतो की आपल्याला एक अशी यंत्रणा आता ईओडब्ल्यूच्या अंतर्गत तयार करता येईल की ज्या ठिकाणी त्यांनी केवळ इंटेलिजन्सचं काम करावं म्हणजे जसं आपल्याकडे स्पेशल ब्रँच असते ती स्पेशल ब्रँच इंटेलिजन्स गोळा करत असते तसं फायनान्शियल इंटेलिजन्स म्हणजे अशा प्रकारचे गुन्हे घडतायत का काय ऍड्स आले आहेत का कोणी पैसा जमा करताय का तर आपण जे सांगितलं ते कलेक्टरच्या ऐवजी ते ईओडब्ल्यूमध्ये अशा प्रकारची एखादी व्यवस्था ही तयार करण्याचा निश्चितपणे विचार करू. पहिल्या टप्प्यामध्ये चार पाच आपले जे कमिशनरेट आहे त्या ठिकाणी तयार करू जेणेकरून आपल्याला त्यातनं काय अनुभव येतो हे आपल्या लक्षात येईल आणि मग त्याचा विस्तार आपण करू. बऱ्याच वेळा असं होत आहे काही नेते लोकांचे फोटो बघून आमचे सुद्धा फोटो असे दाखवतात आमदारांचा मित्र आहे मंत्र्याचा मित्र आहे आणि आम्ही कामाला जातो असे सुद्धा खूप पैसे काढले जातात लोकांना फसवणुकीची कामं केली जातात. अध्यक्ष मोदी सन्माननीय सदस्यांनी जो विषय मांडलेला आहे पहिल्यांदा तर अशा प्रकारे जर कोणी अकम्प्लिस असेल तर त्याला आपल्याला सहआरोपी त्या ठिकाणी करता येतं आपण ते करतो. एखाद्याच्या अकाउंटला पैसे गेले असतील तर ते प्रोसीड्स ऑफ क्राईम होतात त्यामुळे ते पैसे जप्त करण्याचे आणि त्यालाही आरोपी करण्याचे अधिकार आपल्याला त्या ठिकाणी आहेत त्यामुळे ते निश्चितपणे करण्यात येईल. दुसरं जे काही त्यांनी या ठिकाणी सांगितलं मी आत्ताच जयंतराव देखील बोलले त्यावेळेस सांगितलं की अशा प्रकारचं एक इंटेलिजन्स सेल आपण तयार करण्याचा प्रयत्न ईओडब्ल्यूमध्ये फायनान्शियल इंटेलिजन्स करता हा निश्चितपणे करू. पण एक फार महत्वाचा विषय आपल्या सगळ्यांकरता त्यांनी या ठिकाणी आणलेला आहे आणि खरंच आहे आपल्यासोबत कोणी फोटो काढतं आणि तो फोटो कोणालाही दाखवून त्या ठिकाणी हा हे नवीन चालू झालंय की बाबा आम्ही यांच्या जवळचे आहोत त्यांच्या जवळचे आहोत अर्थात आपण काही लोकांना फोटो काढू नका असं म्हणू शकत नाही त्यामुळे ते काही आपल्याला टाळताना शक्य नाही. म्हणून मी तर म्हणजे या सभागृहाचा उपयोग करून जनतेलाच विनंती करतो की आमचे फोटो कोणी कोणासोबत दाखवले म्हणजे त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवू नका एकदा जरा. आणि आता तर डीप फेकमुळे कोणाचाही फोटो कोणाही जवळ आणि कोणाही सोबत आणि कसाही काढता येतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात देखील फार महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे निश्चितपणे मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती करण्याची आवश्यकता आहे. नागपुरातला विषय असल्यामुळे मला उत्तर द्यावंच लागेल त्यामुळे माझे मित्र विकास ठाकरे यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तुम्ही मला माहिती द्या जे जे गुन्हा करून मोकळे फिरत असतील त्यांना तात्काळ त्यांच्यावर कारवाई केली जाईल.